नमस्कार मित्रांनो, सेतू अभ्यास आपला सुरू आहे, त्याची पूर्वचाचणी इयत्ता 6वी विषय आहे गणित। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करत जा। चला मित्रांनो सुरुवात करूया। काय दिलंय बघा, पहिला प्रश्न, एकूण किती रुपये होतील ते लिही। आता फक्त आपल्याला इथे लिहायचे किती रुपये होतात। आता मित्रांनो 500 रुपयांच्या 12 नोटा आहेत, 100 रुपयांच्या 17 व 10 रुपयांच्या 8 नोटा आहेत। मित्रांनो 500 रुपयांच्या 12 म्हणजे 6000 झाले, 100 रुपयांच्या 17 म्हणजे 1700 झाले आणि 10 रुपयाच्या 8 म्हणजे 80 झाले। म्हणजे 6000 अधिक 1700 अधिक 80 7780। तुम्हाला फक्त एवढं लिहायचं आहे 7780 रुपये। ओके फ्रेंड्स, एवढं तुम्ही लिहायचं आहे फक्त। पुढे संख्या वाचा व अंकात लिहा। आता मित्रांनो 1522865 लिहायचे, 1500, त्यामुळे इथे 1500 झाले। 22000 आणि 865 म्हणजे 865, अशा पद्धतीने हे लिहिणं गरजेचं आहे। पुढे मित्रांनो खालील संख्यातील अधोरेखित अंकांची स्थानिक किंमत लिहा। आता मित्रांनो अंक दिले आपल्याला 68,95,723 आणि तिथे 9 खाली दिलं आहे। म्हणजे बघा मित्रांनो 4, 1, 2, 3, 4 हे पाचवं घर आहे, म्हणजे 9 लिहिणार आणि त्याच्यानंतर 1, 2, 3, 4 शून्य देणार। 1, 2, 3, 4 म्हणजे येणार मित्रांनो 90,000, स्थानिक किंमत आली 90,000। इकडे मित्रांनो 72,87,927 मध्ये हा जो 2 आहे त्याला अंडरलाईन केलं आहे, अधोरेखित केलं आहे, म्हणजे इकडे 5 शून्य येतील, म्हणजे 200,000 झाले याचे स्थानिक किंमत 200,000। 1, 2, 3, 4 आणि 5। ओके फ्रेंड्स, पुढे बघूया चौकटीत योग्य चिन्ह लिहा। लहान मोठा कोणतं लिहायचं ते बघूया। काय दिले आपल्याला 273,838 होते, इथे 273,834 मित्रांनो मोठा आहे नाही का 438 पेक्षा, त्यामुळे ही संख्या दुसरी संख्या जी ती मोठी आहे त्यामुळे त्याच्याकडे तोंड येणार या पद्धतीने। ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघा, इथे 87,012 आणि 78,000, अर्थात मित्रांनो 87,000 जास्त आहे, म्हणजे पहिली संख्या मोठी आहे त्यामुळे याचं तोंड देणार इकडे। ओके फ्रेंड्स, या पद्धतीने हे गणित सोडवू शकता। पुढे मित्रांनो सोडवा प्रत्येकी 2 गुण। आता मित्रांनो इथे काय करूया, आपण एका खाली एक लिहूया, 13,252 नंतर 10,928, 10,928 आणि 2,758, 2,758 आणि ही बेरीज तुम्हाला सर्च करता येते। मित्रांनो बघा 16, 2, 18, 7, 1 5, 5, 10, 3, 13, 7, 1 17, 18, 19, 1 3, 2, 5, 1, 6 आणि इकडे येणार 2। म्हणजे मित्रांनो जी बेरीज येते आहे ती आहे 26,938। आय होप तुम्हाला ती सर्च करता येईल। इकडे बघूया पुढचा प्रश्न काय, 125,432 इथे वजाबाकी करायची, वजा 118,728 वजाबाकी मित्रांनो करायची। ही वजाबाकी तुम्ही ही सर्च करू शकाल, ती किती येणार आहे मित्रांनो 12 8 गेले तर येतील 4, 5 1 3 3 गेले 0, 14 7 गेले 7, पुन्हा 15 9 गेले म्हणजे येतील 4, 15 9 गेले 6 आणि 2 गेले 0 0 म्हणजे 6,704। तुम्ही ज्या पद्धतीने करतात त्या पद्धतीने करू शकतात आणि नंतर जे आहे ते उत्तर इथे लिहा 6,704, इकडे उत्तर लिहू शकताय तुम्ही आणि मित्रांनो इकडे पण लिहून टाका 26,938। ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया। पुढचं गणित आहे 934 × 276 934 × 276 6 ने गुणूया आधी, 6 4 24 2 7 3 18 2 20 पुन्हा 2 9 54 2 56 इथे आले 5,604। आता मित्रांनो काय करणार, इथे एक फुली देणार आणि 7 देणार 7 4 28 पुन्हा 2 7 3 21 आणि 2 23 पुन्हा 2 7 9 63 2 65 पुन्हा इथे 2 फुल्या। आता 2 आणि 2 4 8 2 3 6 आणि 9 2 18 अरे बापरे इकडे खाली आलं बघा, असू द्या काही हरकत नाही,
हा येतो आहे चार, इथे येतो आहे आठ, सांती नऊ, अठराशे सतरा, हच्च्याला एक, पुन्हा सतरा, हच्च्याला एक, पंधरा, हच्च्याला एक, उत्तर काय आलं बघा मित्रांनो इथे 257,784. तुम्हाला इथे दिसत नसेल इकडे लिहितो आहे बघा उत्तर आहे 257,784 हे आलं याचं उत्तर. लक्षात घ्या 257,784 आहे. इकडे पुन्हा लिहितो मी 257,784. ओके फ्रेंड्स, पुढे आता भागाकार आहे 2837 भागिले आहे 13. भाग देऊया 13 × 26, वजाबाकी केली 2 उरले, 3 घेतला खाली, 13 × 13 वजाबाकी केली, 23 × 13 गेले 10, पुन्हा 7 घेतला, 107 झाले, 13 × 8 = 104 होतात नाही का, त्यामुळे इथे लिहिणार 8, इथे येतील 104, 107 × 104 गेले 3, पुन्हा 0 घेतले, 13 × 26 दशमचिन्ह घेऊया कारण की 0 घेतलाय, 13 × 26 किती उरले मित्रांनो, तर 4 उरले, पुन्हा 0 घेतला, 13 × 39 -39 आणि उरला 1. अशा पद्धतीने बघा तुम्हाला दिसत असेल उत्तर जे आहे ते आलं आहे 218.23. उत्तर इकडे लिहितोय 218.23. ओके फ्रेंड्स, या पद्धतीने तुम्हाला ते गणित सोडवता येईल, इथे वजा आलेला आहे. पुढे पुढचं गणित, पुढचं गणित काय बघा, एका वाहनास 748 किमी वेगाने 288 किमी अंतर पार करण्यासाठी किती तास लागतील. मित्रांनो हे गणित 2-3 पद्धतीने आपल्याला सोडवता येईल. सूत्र हे आपल्याला माहिती बघा, वेळ काढायचं असेल तर अंतर भागिले वेग हे सूत्र सुद्धा असतं, त्याचा सुद्धा आपण वापर करू शकतो, वेळ बरोबर अंतर भागिले वेग याचा वापर करून सुद्धा हे आपल्याला सोडवता येईल. अंतर किती आहे तर मित्रांनो 288 किलोमीटर आणि वेग किती आहे तर 48 किलोमीटर. तर मित्रांनो 288 जर आपण 88 भागितलं तर उत्तर येतं 6, म्हणजे 6 तास लागतील. मग लिहूया 288 किमी अंतर पार करण्यासाठी 6 तास लागतील. अशा पद्धतीने मित्रांनो हे गणित सोडवता येईल. पुढचं गणित बघूया, खालील उदाहरणे सोडवा. आता मित्रांनो इथे दिलंय 1/2 + 2/3. जर मित्रांनो इथे जर तुम्ही बघितलं तर छेद सारखा नाहीये, मग आपण काय करतो तर तिरकस गुणाकार करतो, 3 × 1 गुणलं 3 + 2 × 2 गुणलं 4 आणि यांचा गुणाकार 3 × 2 = 6, म्हणजे 3 + 4 किती झाले तर 7/6, म्हणजे याचं उत्तर आलं 7/6. इथे त्याच पद्धतीने मित्रांनो भागाकार आहे, फक्त 3/4 वजाबाकी आहे, -1/2. इथेही मित्रांनो सारखं नाही आहे, तर मग आपण सारखा करूया छेद किंवा तिरकस गुणाकार केला तरीही चालतो, तर छेद सारखा करूया इथे 3/4 वजा. आता याला छेद सारखा करायचा आहे म्हणजे इथे 2 गुणावं लागेल, 2 × 2, इथे पण 2 गुणावं लागेल, म्हणजे इथे येणार या पद्धतीने हा येणार 3/4 -2/4. आता मित्रांनो पायासारखा आहे त्यामुळे तो एकदा लिहितो आणि 3 − 2 आपण करूया, 3 − 2 किती आले 1, म्हणजे उत्तर आलं 1/4, याचं उत्तर आहे 1/4. अशा पद्धतीने मित्रांनो याचं उत्तर तुम्ही लिहू शकाल. पुढे 100° मापाचा कोन एबीसी काढा. आता मित्रांनो कोन एबीसी काढायचा आहे त्यासाठी आपण काय करूया, आधी पट्टीने बीसी काढून घेऊया. मी बीसी काढतोय या पद्धतीने, बघा मित्रांनो बीसी मी काढलेला आहे. आता 100° कोन करायचा आहे त्यामुळे कोन मापक ठेवणार, बरोबर बी वरती ठेवणार, बघा हा बिंदू बी वर आलाय, बरोबर बी वर आहे आणि या रेषेवर ही रेषा. 100 म्हणजे काय, तर विशाल आहे 90 जास्त, तर तो मोजूया, म्हणजे या बाजूला येईल हा 90, हा 100, इथे खूण करून घ्या या पद्धतीने आणि नंतर ही खूण आणि बी जोडून द्या या पद्धतीने, हा जोडून द्या अशा पद्धतीने काढा आणि हा जो आहे 100° कोन, इथे याला नाव देऊन टाका कोन ए बी सी जो आहे हा 100° आहे. पुढे काय मित्रांनो, ओ केंद्र असलेले 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यात व्यास आणि जीवा पी क्यू दाखवा. आता मित्रांनो 3 सेंटीमीटर कंपासचं माप घ्या, बरोबर 3 सेंटीमीटर या पद्धतीने 3 मी घेतलंय इकडनं, 3 घेतल्यानंतर एक वर्तुळ काढा, इथे मी काढतोय बघा,
हे वर्तुळ माझे काढून झाले. इथे माझा सेंटर. आता मित्रांनो इथे काय दिले आपल्याला, व्यास ए बी जीवा पी क्यू दाखवा. आता व्यास जी आहे ती केंद्रातून जाते, त्यामुळे आपण या पद्धतीने केंद्रातून जाणारी व्यास काढूया. हा व्यास काढल्यानंतर याला नाव देऊया व्यासला ए बी, केंद्राला नाव होतं ओ, आणि पी क्यू जीवा काढायची. कोणते दोन बिंदू जोडा वर्तुळावरचे, समजा या पद्धतीने मी जोडले हे, यांना नाव देऊन टाका पी क्यू. अशा पद्धतीने आपली आकृती पूर्ण झाली. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित. पुढील संख्यांपासून मधून 18 सर्व विभाजक ओळखून त्यांना हा गोल करायचा आहे. एक आहे, दोन पण आहे, 3 × 18 तो पण आहे, 4 × 5 = 7 × 18 तो पण आहे, 7 × 8 = 9 9 × 11 आणि 9 × 9 = 18 म्हणजे 9 आहे. नंतर सर्वात शेवटी येणार 18. अशा पद्धतीने तुम्ही ते गोल जे ते करू शकता. पुढे बेरीज करा 12.5 किलोग्रॅम आणि 8.25 किलोग्रॅम. आता मित्रांनो आपल्याला हे करावं लागेल, 12.5 किलोग्रॅम आणि 8.25 किलोग्रॅम. 12.5 किलोग्रॅम म्हणजे काय मित्रांनो, इथे आपण 12 किलो आणि 500 ग्रॅम आणि 8 म्हणजे 8, 6 म्हणजे 250 ग्रॅम. आणि या पद्धतीने आपण यांची बेरीज करायची आहे. काय ते बघा, 0, 5, 5 × 2 = 7, 12 × 8 = 20 म्हणजे 20 किलो 750 ग्रॅम. 20 किलो 750 ग्रॅम हे याचं उत्तर येईल. पुढे बघूया. आयनेशरसाठी 2 m 40 cm आणि पॅन्टसाठी 1 m 60 cm कापड आणले तर आयने एकूण किती कापड आणले, तर इथे लिहूया मीटर आणि इकडे सेंटीमीटर. आता मित्रांनो शर्टसाठी किती घेतलंय, तर 2 m 40 cm आणि पॅन्टसाठी 1 m 60 cm यांची आपल्याला बेरीज करावं लागेल, कारण की एकूण कापड काढायचे 0, 6 × 4 = 10, 0 × 8 = 1 = 4 म्हणजेच मित्रांनो 4 m. आईने एकूण 4 m कापड आणले, 4 m कापड आणले. ओके फ्रेंड्स, पुढचं गणित बघूया. निरीक्षण करून रिकाम्या चौकटीत दिलेल्या 2 उदाहरणांपेक्षा वेगळे उदाहरण लिहा. आता 16 इथे काय केले, गुणाकार केला, 4 × 16 10 + 6 = 16 केले. आपण वजाबाकी करू शकतो. आपण काय करूया, इथे वजाबाकी केली तर 20 − 4 किती होतात, तर 16 होतात. त्याचप्रमाणे मित्रांनो गुणाकार करायचा असेल तर वेगळे अंक घेऊन 8 × 2 = 16 होतात. त्याचप्रमाणे भागाकार करायचे असेल तर मित्रांनो 16 × 64 नाही का, म्हणजे 64 ÷ 4 केले तर ते पण 16 होतात. इकडे अजून तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर तुम्ही करू शकताय. काय गुणाकार करता येईल आपल्याला, तर 16 × 16 चालेल नाही का, किंवा 8 × 16 तेही चालेल. 8 × 16 केलं आहे आपण ऑलरेडी, मग 16 × 16 जरी केलं तरीही चालेल, किंवा तुम्ही वेगळे अंकसुद्धा मित्रांनो तुम्ही लिहू शकाल. अशा पद्धतीने मित्रांनो आपण पूर्व चाचणी जी ती पूर्ण केलेली आहे. तुम्हाला सेतूचे सर्व 20 दिवसांचे व्हिडिओ, त्याचप्रमाणे उत्तर चाचणी मिळणार आहे या चॅनलवर. त्याचप्रमाणे सर्व विषयांचे, विज्ञान असेल, गणित असेल, मराठी असेल, इंग्रजी असेल, सर्व व्हिडिओ मिळतील. त्यामुळे मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक आणि बेल आयकॉनने दाबून द्या. टेक केअर, गुड बाय, काळजी घ्या.